आता आपण निवडणुकीला सामोरं जातो आहोत आणि इथे अनेकांची अपेक्षा आहे की एखादी हेडलाईन वगैरे मी द्यावी, परंतु माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असं करायचं नसतं, त्याच्यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाही. तर एवढंच मी सांगतो की आपल्याला शेवटी मोदीजींना देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याकरता इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, इथे आपले उमेदवार आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना कंबर कसायची आहे, काम करायचं आहे. देशामध्ये 400 पार करायचं असेल तर महाराष्ट्रामध्येही 40 पार 45 पार असं आपल्याला जावं लागेल आणि ते करण्याची क्षमता आणि ताकद आपली आहे आणि त्याकरता एक एक सीट आपली महत्त्वाची आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आणि या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी परवा मुंबईमध्ये RBI कार्यक्रमात आले असताना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एक महिना तुम्हाला दिला, एक महिन्यात काय तयारी करायची आहे करून घ्या. शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून धमाधम मी काम सुरू करणार आहे, अशा प्रकारचा त्यांनी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि आपल्यालाही मोदीजींनी सांगितलं आहे की पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी आहे. हे 5 वर्ष या भारताला बदलणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताला प्रमोच्च शिखरावर नेणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताची भविष्यातली दिशा ठरवणारी असणार आहेत. आणि अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळते आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची, समाधानाची अशा प्रकारची गोष्ट आहे.